मंदिर परिसरातील सुंदर असं एक तळ आहे जिथे गणपती विसर्जन पण केले जाते. महादेव मंदिर च्या आसपासचा परिसर आणि हे आमच्या महादेव येथील महादेव मंदिर जागृत देवस्थान आहे माझगाव येथील. हा आहे मंदिरासमोरील भाग. चला तर मग मंदिरात प्रवेश करूया आणि महादेवांचं दर्शन घेऊया. आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा. आपण पाहू शकता इथे पिंडी आहे शंकराची आणि हे आपण आता एक प्रदक्षिणा घालूया. इथे बरेचसे देव आहेत. इकडनं साईड व्ह्यू देतो मला. मंदिराचा मागचा परिसर आहे आणि बघू शकता तुम्ही सुंदर असा परिसर. इथे लोकांची बरीचशी शेती इथे होते. भात शेती करतात लोक इथे तुम्ही पाहू शकता. हे आमचं महादेव मंदिर.
साचले हो आमचे कॅमेरामॅन बरेच चारही साईडला हिरवळच आहे हिरवळ बघा हे तुम्ही याच्यात झोपू शकता हे आमचं महादेव मंदिर माझगावातलं जागृत मंदिर आहे आणि असं त्याच्या बाजूचा सर्व निसर्ग निसर्ग एकदम शांत आणि रम्य आहे तुम्ही पाहूच शकता एकच प्रकारची भटके आहे कुठे आहेत बरं भटके ती थांबतात दगड नाही इकडे हो दिसली आम्हाला भेटकी दिसली हो कॅमेरा मध्ये नाही दिसत आहे असं दे पण कधीतरी कॅमेरा क्वालिटी आमची हे बघा हे कॅमेरा हो याची भाजी करतात बरं का याची भाजी केली जाते आमच्या इथे गावात याला ह्याची ह्या पानांची भाजी करतात तुमच्या इथे करतात का नक्की सांगा कमेंट्स मध्ये त्यानंतर आमचे कॅमेरामन असे निसर्गामध्ये फिरतात अशी आमच्या इथल्या गावातली शेती लांब पर्यंत आहे तुम्ही बघू शकता माझगाव इथे बरीचशी शेती होते पण फक्त भाताची हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे या चॅनलवरती ब्लॉग एव्हरीथिंग वरती तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमच्या चॅनलला सपोर्ट होईल तुमचा सपोर्ट हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे